तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची जोरदार टाईने स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. नमस्कार रसिक हो, मी प्राध्यापक लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज इथे माझ्या आदर अनादर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचसोबत आमच्या विभागात एक नवीन ग्रंथालय इथे सुरू होत आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन आहे. आणि या शुभप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस लॉली यांना इथे आम्ही आमंत्रित केलं आहे. मंडळी, माझ्या आदर अनादर या उत्तम अशा साहित्यकृतीचं प्रकाशन हे लॉली नावाच्या अभिनेत्रीच्या हस्ते होत आहे. यावरून साहित्य विश्वाची किती लॉली आहे. याचा साधारणतः अंदाज तुम्हाला आला असेलच. ॲक्च्युली आमचे स्थानिक आमदार यांच्या दबावामुळे मिस लॉली माझ्या पुस्तकाच्या नशिबी आली आहे. माझ्यासारखा एक उच्च विभूषित प्रकांड पंडित मिस लॉली यांचं स्वागत करतोय. प्लीज मिस लॉली यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मॅडम 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 इथे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केलाय, तुम्ही नाचताय का इथे? हाय हाय एव्हरीवन, हाय. ओ प्लीज डोंट स्नॅप द डोंट स्नॅप द प्लीज डोंट स्नॅप द ओके ओके स्पॉट दादा. मॅडम मॅडम या मॅडम, ऍक्च्युली इथे तुम्ही स्पॉट दादा ना, इथे शूटिंग चालू नाहीये. माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण इथे आयोजित केलाय. ओ या 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 है ना. आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी. ठीक आहे, पण ते एक्सक्लेमेटरी असं नाहीये, एक्स्ट्रीमली सॉरी असं. हा दॅट इज दॅट या दॅट इज दॅट तेच ते. तुम्ही लेखक? लेखक. एम आय राईट? तुम्ही लेखक? हा मीच लेखक. तुम्ही कसं ओळखलं? दुसऱ्यांच्या चुका करण्याची खास. यु नो इचिंग इचिंग. ओके देन आपण स्टार्ट करूया उच्चाटनाला. कोणाचं उच्चाटन करताय? पुस्तकांचं उच्चाटन आहे. नाही नाही मॅडम, मुळात प्रश्न हा उद्घाटन असा आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन करतात, उद्घाटन हे ग्रंथालयाचं करायचं. ओके ओके ॲज यू वॉक. ॲज यू वॉक तसंही चालेल. एकदा जोरदार वाजवा टाळ्या मिस लॉलींसाठी. एकदा जोरदार टाळ्या. मॅडम मॅडम ओ हे काय चाललंय? ते लिपस्टिक लागेल ना इथे, असं केलं तर लिपस्टिक लागेल. मॅडम हे माझं पुस्तक. नाईस नाईस बुक. नाईस नेम. आ धर. आ धर. आणा धर. व्हेरी अट्रॅक्टिव्ह. नो नो नाही नाही रसिक असं नाव नाहीये. आय एम सॉरी मॅडम, ते आधर अनाधर असं नाहीये ते. दॅट इज नाही नाही आदर अनादर असं लिहिलंय ते. आदर अनादर. ओ आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी लिटरली यु नो आय डोंट मीन टू यू हर्टिंग ब्रोकन. आय एम सॉरी सॉरी. नाही काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही. मी लॉली मॅडमना विनंती करतो की माझ्या पुस्तकातला एक परिच्छेद वाचून त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मॅडम प्लीज. मी हे बुकिंगचं रिडिंग करायचं. प्रथम आवृत्ती 2000 एवढा सुरुवातीपासून आलो.
एवढ्या मॅडम एवढ्या सुरुवातीपासून नाही, माझी पहिली जी लघुकथा आहे ना त्याचा पहिला उतारा वाचा. उतारा यू मीन उतारा ह्याच्यातला ह्याच्यातला उतारा हा ही माझी. ओके 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 या या हा सख्याणो मी वाचते मनापासून ऐका. मला आ दर वाढवून पाहिजे. मला आ दर वाढवून पाहिजे. मी किती सोस लेलेच. नाही नाही एक 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 उतार कुठे म्हणे जीव घे. हो हो ते मॅडम एक मिनिट एक मिनिट काय वाचताय तुम्ही. उतार हा उतार. नाही नाही लेले चढ वगैरे असं काही लिहिलं नाही. हो लेले चढ एक मिनिट वाचा. सी हियर सी वॉच लेले चढ उतार. मॅडम तुम्ही नको तिकडे पॉज देताय नको तिकडे शब्द तोडताय. ते असं नाहीये ते वाचा वाचा. मला आदर पाहिजे. ओके मी सोसलेले चढ उतार खूप भयानक होते असं ते सोसलेले चढ उतार. तुम्ही सोसलेले मधला लेले आणि चढ उतार मधला चढ असं नाहीये ते मॅडम. माय मिस्टेक. मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथेच झालं असं जाहीर करतो. माय मिस्टेक. नो इश्यू. आपण आता लगेच ग्रंथालयाचं उद्घाटन मिस लॉली यांच्या हस्ते करूया. म्हणजे या सगळ्या बुकिंगची रीडिंग मी करायची आहे. ग्रंथालयातले सगळे बुकिंग वाचना. या या आणि आम्हाला कानात अटक घेऊन आम्ही मेलो तर. मॅडम आपण रिबिन कापूया. ओके फिट कापून. फिट 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 नाही हो फिट. हां ते इज दॅट इज राईट. हां ठीक आहे ते कापून आपण उद्घाटन करूया. पण तत्पूर्वी मला ग्रंथालयाविषयी एक दोन शब्द बोलायचे आहेत प्लीज. पीपल्स ना उस्तू का व्हेरी माइकिंग अँड ऑल प्लीज. टेक माइक. आय एम हियर सिटिंग. यू कंटिन्यू टू डूइंग प्लीज. झालं बोलू. या या प्लीज. तर रसिक हो ग्रंथालय म्हणजे काय. ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित ही जी असतात. छापील आणि हस्तलिखित ही जी सा सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित. का हसताय तुम्ही. हसताय का. ते तुम्ही बोलले ना हसत लिखित तर मी रिस्पॉन्ड केलं तुम्हाला. रिस्पॉन्ड नाही मॅडम. हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले असा त्याचा अर्थ होतो. ओ आय एम सॉरी. आय एम नाही नाही इट्स प्लीज यू कंटिन्युटी. हां ओके नो या या. तर सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित. ओ बघा ओ मॅडम तुमचं माय मिस्टेक. प्लीज नको म्हणजे प्रकाशन माझं मी लेखक आहे. प्लीज 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 कंटिन्यू मॅडम. आणि मला एक कळत नाहीये तुम्ही का बोलताय ग्रंथालयाविषयी. ग्रंथालयाविषयी मी बोलणार. मी बोलणार कारण मी चीप गेस्ट आहे. मी चीप गेस्ट आहे. मी ग्रंथालयाविषयी बोलणार. मुळात शब्द ग्रंथालय असा आहे मॅडम तो. एक मिनिट तुम्ही मला नको शिकव प्लीज. लर्न करताय तर सख्याणू मी कोण. मी कोण ग्रंथालयाविषयी बोलणारी. ग्रंथालयाचं माझ्या आयुष्यात खूप सारी महत्व आहे. यु नो जसं साहित्य विश्वामध्ये हे इम्पॉर्टंट आहेत. प्लीज यू डोंट ब्रेक इन मॅडम. ते इम्पॉर्टंट वेगळं होतं. ते इम्पॉर्टंट हे वेगळं आहे. तुम्ही महत्व बोला. प्लीज यू डोंट ब्रेकिंग. नका ना. आणि मुळात तुम्ही लायब्ररीत कधी गेला आहात आयुष्यात. गेलात. मी लायब्ररीतच असायची.
कोपऱ्यात मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारायची. यु नो, माझा मूड आला की आम्ही दोघं पुस्तक आडवे ठेवून जुजबी जुजबी गप्पा पण मारायचो. ही जी मी काही डेव्हलप झाली ना ती लायब्ररी मध्ये. मॅडम मॅडम काय बोलताय तुम्ही मॅडम, त्यातून चुकीचा अर्थ निघेल काय बोलतो. नाही तुम्हाला माहित नाही पुस्तकांचे आपल्या आयुष्यात किती फायदे आहेत. युनो या सगळ्याच्यात पुस्तक वाचतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. एक मिनिट, मी खूप वाचन केलंय माझ्या आयुष्यात आणि आज मी काही पुस्तक सुद्धा आणली आहेत माझ्या सोबत. ते आम्ही आज डोनट्स करणार आहे. डोनट्स पावाचे बनवतात. डोनेट म्हणायचं का तुम्हाला मॅडम? हा दॅट इज दॅट. तर ते आज मी तुम्हाला इकडे डोनट्स करणार आहेत. एक मिनिट मॅडम, त्याआधी आपण हे करून घेऊया. नाही एक मिनिट, हे बघा हे बघा ही माझी. आणि मी ह्याना विनंती करते की ह्याने ही पुस्तके नम्रतेने संभेरावी 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 स्वीकारावी. मॅडम ही कसली पुस्तक आणले तुम्ही? रात शबनमी बेस्ट सेलर, एक रात दोनों साथ मोस्ट अवेटेड, एक माली दो मालकिन हाउसफुल. मॅडम ही कसली पुस्तक आणली तुम्ही? अहो या पुस्तकाने सर माझा आज जो काही विकास झालाय त्याच्यामुळेच झालाय. बघा मॅडम, ही अशी पुस्तक ग्रंथालयात येऊन लोक का वाचतील? वाचतील तुटून तुटून पडतील तुटून नेतील तर परत आणणार पण नाहीत, घरीच ठेवतील सर फ्रेम करून. मॅडम एवढी फायदे ही हो सगळं मान्य, पण अशी पुस्तकं आम्हाला ग्रंथालयात नाही ठेवता येणार. ठीक आहे फाईन. हा मग माझी ऑटोमोबाईल ठेवा. काय ठेवा? ऑटोमोबाईल. म्हणजे तुम्ही लेखक आहात ना, तुम्हाला एवढं माफ करा, ते स्वतःच्या आयुष्यावर जीवनावर लिहितात ते. ऑटोमोबाईल जीवनावर लिहितात. ऑटोबायोग्राफी म्हणतात हो त्याला. ऑटो तुमचं आत्मचरित्र लिहिलंय? लिहिलं नाहीये. मग तुम्ही लिहणार असं आमदाराने सांगितलंय मला माझ्या आयुष्यावर. ए शाणे, लय झालं तुझं आता. एक मिनिट, एक माझा एक खूप बोललीस तू आता. तर आमदाराने प्रेशराइज केलं ना म्हणून तुला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय, म्हणून मी इतका वेळ सहन करतोय. कळलं का? एक मिनिट, एक दू आय घे काय कातरून आलेस ना इकडून केसा ते घरी सांगायची इकडे. लेखक म्हणून आतापर्यंत संयम बाळगून होतो, खूप झालं तुझं. पण खूप ऐकून घेतलं मी आज जी काय ना ती माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर. आताच्या आता निघ इकडून, निघ इकडून. जीवनात काही केलंयस का? नैतिक कसं केलंय? सगळं नैतिकच केलंय. शट अप, निघ आताच्या तिकडून. चालतो इकडून. मला क्राय फुटतय. काय फुटतय? क्राय फुटतय मला. अगं पंच फुटत असतो का? क्राय नसतो फुटत. बघ ऐका माझं टिश्यू इथे काही मिळणार नाही, इथून माझ्या कार्यक्रमात निघून. ओके भावने हे काय केलंस? तुम्ही टिश्यू नाही दिलं, मी पाणी फाडली. चित्ता काय?